नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील। आज मी तुमच्यासाठी आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, मतदान कार्ड कसे काढायचे ऑनलाईन पद्धतीने। मित्रांनो, तुमचं जर 18 वर्ष पूर्ण झालं असेल तर तुम्ही मतदानासाठी योग्य आहे, 18 वर्षानंतर तुम्ही मतदान करू शकता। मित्रांनो, मतदान यादीमध्ये ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर कसं करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, आणि मतदान कार्ड कसे काढायचं हीही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, हे मतदान कार्ड तुम्हाला पीयूसी स्वरूपात भेटून जाईल। पहिले जे मतदान कार्ड होते ते कागदी स्वरूपात यायचं, मी मागच्या वेळेला पण सांगितलेलं आहे की आता तुम्हाला पीयूसी स्वरूपात भेटून जाईल। मित्रांनो, तर मित्रांनो, मी प्रकाश पाटील, MP मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ चालू करण्याआधी मित्रांनो, एक लाईक आणि कमेंट्स करा, आणि या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनला सेट करून ऑलवर सेट करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील। चला मग मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करू। जय भवानी, जय शिवाजी। चला मित्रांनो, आपण व्हिडिओ आता चालू करत आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्याला वोटर आय डी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोअरवरती जायचं आहे। प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर इथं वोटर हेल्पलाईन हा ॲप्स आपल्याला डाउनलोड मारायचा आहे। मी इथं डाउनलोड मारलेलं आहे मित्रांनो, तर तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड मारू शकता। हा वोटर हेल्पलाईनचा ॲप्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स आयकॉन दिलेले आहेत। सर्वात प्रथम जो आयकॉन आहे वोटर रजिस्ट्रेशन, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि त्याच्याखाली जो न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर 6 ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम विचारेल न्यू वोटर रजिस्ट्रेशन रेसिडेंट इन इंडिया, तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर माय नेम इज वोटर मित्रा हा तुमच्यासमोर पूर्ण फॉर्म येईल। लेट स्टार्टवरती क्लिक करायचं आहे। लेट स्टार्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुम्ही मोबाईल नंबर टाकत आहे आणि सेंड ओटीपीवरती क्लिक करत आहे। इथे मित्रांनो ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। आता इथं तुम्हाला पहिलाच आयकॉन दिसेल, तुम्ही जर वोटर आय डी पहिल्यांदा बनवत असाल तर येसवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। इथे सिटीजन विचारेल तुम्ही इंडियन का, तर गॅसवरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या पेजवरती सिलेक्ट स्टेट इथे तुम्हाला निवडायचं आहे, इथं टाकायचं महाराष्ट्र। इथं बड्डेट टाकायचं आहे, जिथं तुम्ही वोटर आय डी कार्ड बनवणार आहे तिथे इथं बड्डेट टाकायचं वरती क्लिक करायचं। इथं डॉक्युमेंट्स काय देणार आहे ते तुम्ही इथं सही करायचं। डॉक्युमेंट जे देणार आहे ते इथं तुम्हाला इथं विचारलेलं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इंडिया पासपोर्ट, सर्टिफिकेट क्लास, आपल्याला इथं आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे। आणि इथं तुम्ही अपलोड फोटोवरती क्लिक करून फोटो इथं अपलोड करायचं आहे। मित्रांनो, फोटो अपलोड करताना तुमच्यासमोर पूर्ण व्हाईटवाला पेज पाहिजे, तर मी आता फोटो अपलोड करत आहे। ओके, ओकेवरती क्लिक करू, डन। आता आपल्याला बॅक साईडचा फोटो इथे टाकायचा आहे, तुमचा जो ॲड्रेस असतो तो इथं आपल्याला द्यायचा आहे। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड रजिस्टर करू, सॉरी मतदान कार्ड रजिस्टर। आता इथं आपण आधार कार्डचा फोटो अटॅच केलेला आहे, तर आपल्याला इकडे आता नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। आता अपलोड बाय पिक्चर, इथं आता तुम्हाला ज्याचं मतदान कार्ड काढणार आहे त्याचा इथं फोटो टाकायचा आहे आपल्याला। आता आपण इथं फोटो टाकत आहे मित्रांनो, इकडे तुम्हाला नाव टाकायचं ज्याचं तुम्ही मतदान कार्ड काढणार आहे त्याचं इथं नाव टाकायचं आहे। मी इथं नाव टाकत आहे मित्रांनो। इथं मित्रांनो तुम्हाला जीमेल आय डी टाकायचा आहे, तुमचा इथे जीमेल आय डी आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे। खाली आल्यानंतर
नेक्स्ट वरती क्लिक करायचं. इथं जीमेल आयडी टाकल्यानंतर मित्रांनो इथं ड्रॉप डाउन लॉक ओके पहिल्या याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं आता इथं तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा हजबंडचं काय असेल ते इथं नाव टाकायचं आहे. आता इथं मी तुमच्या वडिलांचं नाव टाकत आहे. ओके फादर वरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं. इथं आता तुम्हाला हाऊस नंबर टाकायचा आहे. आता आपल्याला हाऊस नंबर टाकायचा. मित्रांनो जर तुम्ही गावाचं नाव टाकल्यानंतर खाली पोस्ट ऑफिस टाकायचं. पोस्ट ऑफिस झाल्यानंतर इथं पिनकोड टाकायचा. पिनकोड टाकल्यानंतर इथं तुम्हाला एरिया टाईप करायचा. जो तुमचा सिटी असेल तर सिटी, गाव असेल तर गाव. इथं महाराष्ट्र त्यानंतर इथं तुम्हाला इथं जिल्हा टाकल्यानंतर सिलेक्ट युअर प्रूफ. इथं तुम्ही प्रूफ काय देणार आहे त्याच्यावरती इथं क्लिक करायचं. मी इथं त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे. इंडियन पासपोर्ट, पासबुक, अलर्ट युअर ओल्ड अकाउंट, रेशन कार्ड, इन्कम टॅक्स ऑर्डर. मी इथं रेशन कार्डवरती क्लिक केले आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमचं वय 18+ आहे. बघा तुमची पूर्ण येईल की तुम्ही इंडियन सिटीजन आहे, परत तुमचं वय 18+ आहे. ओके आणि इथे आता नेम अँड ॲप्लिकेशन जे ज्याच्या नावावर तुम्ही करणार आहे त्याचं इथं नाव टाकायचं आहे. आणि इथं पॅलेस टाकायचं आहे. पॅलेस टाकल्यानंतर मित्रांनो डन वरती क्लिक करायचं आहे. बड्डेड परत टाकायचे. बड्डेड विचारले ओके डन वरती क्लिक करायचं. डन वरती क्लिक केलं मित्रांनो तुम्हाला इथे पूर्ण वोटर आय डी रजिस्ट्रेशनचा फॉर्म दिसेल. वोटर आय डी रजिस्ट्रेशन तुमचं पूर्ण माहिती बरोबर आहे का बघा. माहिती बरोबर असेल तर कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे युअर ॲप्लिकेशन इज बीन सबमिट सक्सेसफुल. इथं डेट दिलेलं आहे. इथं तुमचा रेफरन्स आय डी नंबर दिलेला आहे. हा रेफरन्स आय डी नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे मित्रांनो किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. मी तो स्क्रीनशॉट काढून ठेवत आहे. आता मित्रांनो तुमचं वोटर आय डी कार्ड ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर झालेलं आहे. आता तुम्हाला वोटर आय डी कार्डसाठी व्हेरिफिकेशनसाठी लोक तुमच्या ॲड्रेसवरती येतील. गव्हर्नमेंटची जी माणसं आहेत ती तुमच्या ॲड्रेसवरती येऊन व्हेरिफिकेशन करून तुमचं वॉटर आय डी कार्ड तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि जर या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो जय भवानी, जय शिवाजी.